नमस्कार आज आपण बघणार आहोत नाद मेजवानीमध्ये अर्धा किलो मेजरमेंटचे शाबू परफेक्ट मेजरमेंट आहे आणि एकदम दुकानासारखे कुरकुरीत असे आपले शाबू वडे बनणार आहेत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघायचं पहिल्यांदा मी घेतलेले आहेत अर्धा किलो शाबू रात्रभर भिजवत ठेवलेले हो होते आणि शाबू कसे भिजवायचे हे बघायचं असेल तर ह्याचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तिथे तुम्ही बघू शकता छान सॉफ्ट असे पहिल्यांदा शाबू भिजवून घ्यायचे रात्रभर त्यानंतर अर्धा किलो शाबूसाठी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि छान उकडवून घेतलेले आहेत आणि यांच्यासाठी मी इथे घेतलेले आहेत एक बारा ते चौदा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरा आणि छोटासा आल्याचा तुकडा यांची पेस्ट बनवून घ्यायची मिक्सरमध्ये तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग आता इथं बटाट्यांना सगळं छान असं मी मॅश करून घेते छान सगळं एकजीव फोडून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण जे भिजवलेले शाबू होते ते टाकून घ्यायचे त्याचबरोबर एक वाटी इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर हे भाजून शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं आहे एकदम बारीक नाही करायचं जाडसरच ठेवायचं त्याचबरोबर आपला जो हिरव्या मिरच्याचा ठेचा होता जो पेस्ट होतो तो यामध्ये टाकून घेऊया मिक्सर बघा येते तुम्ही बघू शकता अर्धा किलो बटाट्याला अर्धा किलो शाबू हे परफेक्ट मेजरमेंट आहे त्यानंतर मीठ टाकून घेऊया चवीनुसार थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी लाल तिखट टाकून घेऊया कलर आणि आता या सगळ्यांना छान असं मिक्स करून घेऊया तर मिक्स करताना ही एक स्टेप महत्वाची स्टेप आहे तर आपण थोडंसं मिक्स करतो आणि शाबूओडे बनवायला घेतो तर त्यामुळे आपले शाबूओडे हे तेलात उडतात किंवा फुटतात तर मिक्स बघा इथं असं करायचं आहे की ज्या प्रपा ज्या प्रकारे आपण चपाती किंवा भाकरीला पीठ मळतो ना त्याप्रमाणे इथं आपल्याला हे पूर्णपणे मळून घ्यायचं आहे जितका वेळ होईल तितका वेळ आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी कशा कशाप्रकारे हे सगळं मिक्स करत आहे ते यामध्ये शाबू आणि बटाटे सगळे एकजीव झाले पाहिजेत तर बघा इथं जसं पीठ मळून ठेवतो कणिक मळून ठेवतो त्याप्रमाणे इथं हे बेटर झालेलं आहे आपलं शाबू आणि बटाटे त्याचप्रमाणे इथं हे आपल्याला मळून ठेवायचं आहे जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत मळून घ्यायचं आहे यांना तेव्हाच आपले मग वडे हे तेलात फुटत नाही अशा प्रकारे मळले तर तर बघा इथं छान असं मळून झाल्यानंतर आता मी वडे बनवायला घेते तर वडे बनवताना सिम्पल मी इथं पाण्याचा हात घेतलेला आहे तेल नाही लावलेलं पाण्याचा हात घ्यायचा आणि थोडंसं पीठ घ्यायचं पण त्याचं पण लगेच वडे नाही बांधायचे त्याला पण अजून थोडंसं मळून घ्यायचं जसं आपण धपाटे बनवताना मळून घेतो त्याप्रमाणे आणि हाताला चिटकत असेल तर अजून थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि मग याचे वडे बनवायचे वडे जसे की आपण भाकरीला भाकरीला कसं थोपटतो त्याप्रमाणे हातावरती थोपटून याचे वडे बनवून घ्यायचे तर तुम्ही तर बघा मी कशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत ते तर अशा प्रकारे तुम्ही सगळे वडे बनवून घेते एकदम सोपी पद्धत आहे त्याला पाण्याचा हात घेऊन छान असं थोपटून मोठे असे वडे करून घ्यायचे जर तुम्हाला मोठे वडे जमत नसेल तर तुम्ही लहान बनवले तरी पण चालतील अशा प्रकारे तर हे वडे तुम्ही जर तेलात सोडले तर, तेला तर अजिबात सुद्धा फुटणार नाहीत हे तेलात आता हे मी सगळे वडे बनवून घेते तर बघा इथं मी वडे बनवून घेतलेले आहेत त्यातले थोडेसे वडे तुम्हाला इथं दाखवते मी बनवून घेतलेले एवढ्या प्रकारचे मोठे मी बनवून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल एकदम जास्त गरम नाही व्हायला द्यायचं थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपले वडे हे सोडायचे आणि बघा इथे मी फक्त दोनच सोडलेले आहेत कारण की वडे आपले हे सगळे डीप फ्राय झाले पाहिजेत आणि सोडल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं यांना हलवायचं नाही दोन ते तीन मिनटांनंतर मग यांना पलटी मारून घ्यायचं तर तुम्ही इथं बघू शकता अजिबात वडे जरासुद्धा उडत नाहीत आणि असंच दोन ते तीन मिनटे तेलात भाजून घेतल्यानंतर यांचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि एकदम खमंग आणि खुसखुशीत झालेले आहेत तर बघा किती छान असे हे फ्राय झालेले आहेत यांना मी काढून घेते आता आणि सगळे वडे असेच फ्राय करून घेते तर बघा इथं किती छान बनलेले आहेत तुम्हाला मी आवाज पण दाखवते एकदम क्रिस्पी आणि क्रंची बनलेले आहेत हे वडे बघा इथं सगळे वडे आपल्या अर्धा किलोचे परफेक्ट मेजरमेंटमध्ये बनून तयार झालेले आहेत आणि तुम्हाला ही मेजरमेंट कळालीच असेल आणि लिस्ट पण तुम्हाला मेजरमेंटची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया असंच एखादं नवीन